ऋषिकेशचं लिखाण मला खरंच खूप हॉन्टिंग आणि उत्सुकतेनं भरलेलं वाटतं आणि म्हणूनच मी ही कादंबरी माझ्या आयुष्यातली पण पहिली ऑडिओ कादंबरी मी. म्हणजे किशोर कदम स्वतः खूप विविध प्रकारचं वाचनही करतात आणि शिवाय त्यांच्या आवाजाची लय ही कोणत्याही प्रकारच्या अभिवाचनासाठी अत्यंत चपखल अशी लय आहे. वाचताना मी खूप एन्जॉय करतो आहे. मला सुद्धा असं झालंय की आता आमचे 5 एपिसोड झाले तर पुढे काय असेल. मी आजवर आपली नजर मंत्रमुग्ध होते हे मी ऐकलं होतं, पण ज्यावेळी किशोर कदमांनी ही कादंबरी वाचायला सुरुवात केली त्यांनी उच्चारलेल्या पहिल्या शब्दापासून त्यांचे जे अभिवाचन करण्याची पद्धत आहे त्यामुळे माझे कान मंत्रमुग्ध झाले. ऐकणाऱ्यांसाठी हा अत्यंत वेगळा अनुभव असणार आहे. त्याच्यातली जी पात्र आहेत, एपिसोड जिथे जिथे संपवलेले आहेत आणि ती जी उत्सुकता ताणून धरलेली आहे ती फारच गमतीशीर आहे. मी मृत्युपनिषद नावाची एक कादंबरी लिहिलेली आहे जी एक्सक्लुसिव्हली फक्त ऑडिओ नॉवेलच्या फॉर्ममध्ये स्टोरीटेलच्या ॲपवर उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये जगभरातली हजारो पुस्तकं आहेत आणि ते ॲप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर, विकत घेतल्यानंतर तुम्हाला ती तुमच्या घरी तुमच्या गाडीमध्ये स्वतः वाचता येतील, स्वतः ऐकता येतील. ग्लोबलाइज झालेल्या जगामध्ये आपण पुस्तकं आधी वाचायचो, आता ऐकता येतात आपल्याला, ही चांगलीच गोष्ट आहे.